<Sessizukas> नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आता अतिवृष्टीग्रस्तांना दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोटी वितरित करण्याचे आदेश हे राज्य शासनाने दिले आहे तर बघा मित्रांनो अतिवृष्टीग्रस्तांना आता ज्यांचे नुकसान झाले आहे दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोटी वितरित करण्याचे आदेश हे सरकारने दिले आहे तर मित्रांनो हा रक्कम कोणाच्या खात्यात हे पडणार आहे तुम्हाला या व्हिडिओमधून सविस्तर माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो पहिल्या हप्त्यास कोटी दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोटी सहा लाख सदोतीस हजार रुपयाचा निधी वितरित करायचा आदेश सोमवारी काढण्यात आला आहे तर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात कसा पडणार आहे तुम्हाला या सविस्तर माहिती तुम्हालाच सांगणार आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक ला ला कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन पुढचे अपडेट मिळत राहतील तर बघा मित्रांनो जून ते ऑक्टोंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे बधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पहिल्या हप्त्यापोटी दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोटी सहा लाख सदोतीस हजार रुपयाचा निधी वितरित करण्याचे आदेश सोमवारी तारीख नऊ काढण्यात आले व शेती आणि घरांसाठी पाच हजार पाचशे कोटीची मदत ही देण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो राज्यात गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला अनेक भागात अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले ऐन काढणीवर आलेले पीक भुईसपाट झाली होती उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली होती त्यानंतर बधीच शेतकऱ्यांना सरकारने दहा हजार कोटी रुपयाचा पॅकेज जाहीर केले होते त्यामध्ये शेत पिकाचे झालेले नुकसान खरडून गेलेली जमीन घरे रस्ते विजेचे पडलेले या बाबीसाठी मदत घेण्यात येणार आहे तर बघा जून ते ऑक्टोबर एक्केचाळीस लाख हेक्टर जमीन अतिवृष्टीपुराने बधित झाली आहे या नुकसानग्रस्त शेत क्षेत्रांसाठी जिरायत बागायत जमिनीसाठी सहा हजार आठशे प्रति हेक्टर आणि फळ पिकासाठी अठराशे रुपये प्रति हेक्टर इतकी केंद्राची मदत दे आहे ही मदत अपुरी असल्याने राज्य सरकारने करोड बागातीसाठी जमिनीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत जाहीर केली आहे ही मदत दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मिळणार आहे म्हणजेच पाच एकर शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वीस रुप वीस हजार रुपयाची मदत मिळणार आहे तर बघा मित्रांनो ही हाय लाईट आहे महत्त्वाचे म्हणजे ही मदत दोन हेक्टर क्षेत्रापेक्षा मिळणार आहे म्हणजे ज्यांच्याकडे पाच एकर शेत जमीन आहे असलेल्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपयापर्यंत पर्यंत मस मदत मिळेल असे उद्दिष्ट आहे बघा मित्रांनो अतिवृष्टी फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे फळबागासाठी प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे हे दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादा सुद्धा ही मदत मिळणार आहे तसेच मृत व्यक्तीच्या वारसानं मयत पशुधानासाठी आणि घरपडे झडसाठी भरी मदत देण्यात येणार आहे ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळेल असे ठाकरे सरकार यांनी घोषित केले होते त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत वितरित करण्यात आली आहे तसेच सोमवारपासून तारीख नऊ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र